नमस्कार भगिनींनो आणि मित्रांनो, उपास म्हटले की साबुदाणा आपल्याला आठवतो, तर आज आपण साबुदाणा खिचडी बनवण्याची पद्धत सांगत आहोत. साबुदाणा खिचडी व उसळ अगदी घरगुती पद्धतीने व कमी वेळेत कशी बनवता येईल हे आपण येथे सांगत आहोत. भगिनींनो तथा मित्रांनो, सर्वप्रथम साधारणतः पावशेर किंवा 250 ग्रॅम साबुदाणा 2 तास भिजवून घ्या. 125 ग्रॅम शेंगदाण्याच्या मिक्सरमध्ये कूट करून घ्या. 4 तथा 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून व त्यांचे साध्या पद्धतीने तुकडे करून घ्या. तुमच्या चवीनुसार 4, 5, 6 अशा हिरव्या मिरच्या घेऊन त्या कापून घ्या. मीठ चवीपुरते व तेल 100 ग्रॅम किंवा तुमच्या वापरण्याच्या पद्धतीनुसार, साधारणतः कमीच. स्टोववर ठेवावी कढई आणि त्यात टाकावे तेल. त्याला तेल योग्य प्रमाणात तापल्यावर त्यात टाकावी मिरची आणि मिरची चांगली मावागी झाल्यानंतर बटाट्याचे काप टाकून त्यात यानंतर टाकावे मीठ. मीठ टाकल्यानंतर त्या मिठाचंही प्रमाण कमी ठेवा, कारण परत आपल्याला एकदा सर्व साहित्य टाकल्यावर मीठ टाकायचे आहे. एक चांगल्या प्रकारे हलवून घ्या आणि त्यात कापही छोटे छोटे होतील या हलवण्याच्या प्रकारात. त्यानंतर जो 2.5 घंटे आपण भिजवलेला आहे साबुदाणा, तो चांगला हलवून घ्या, कारण तो मोकळा होईल व साबुदाणा अधिक चवदार दाणेदार लागेल. तर तो मोकळा केलेला साबुदाणा टाकावा. त्यानंतर आपण शेंगदाणे बारीक केलेला कूट याच्यात टाकावा. शेंगदाणे बारीक केलेला कूट, बटाटे, साबुदाणा व मिरची यांना हलवण्यापूर्वी आपण परत एकदा मीठ टाकावे व हे मीठ आणि हे सर्व साहित्य हलवून घ्यावे. मित्रांनो, जेवढे जास्त प्रकारे आपण यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू तेवढे एक दुसऱ्याची संलग्न होतील व साबुदाण्याची चव अधिक रसदार आणि पौष्टिक आणि खाण्यालायक आनंददायक होईल. यानंतर थोडीशी मंद आच करून झाकण ठेवावे. परत एकदा झाकण उघडून परत हलवावे व परत झाकण ठेवावे, कारण योग्य शिजणे, खाली न लागणे हा महत्त्वाचा मुद्दा साबुदाण्याच्या खिचडी संदर्भात असतो. आता तयार झाली आपली खिचडी. कृतीचं श्रेय सौभाग्यवतींना, कारण त्यांनीच केलेली ही कृती मी वर्णन केले फक्त.